नमस्कार मी संजय बोकरे आपण पाहत आहे जनप्रवासलाईन शरद पवारांच्या एका स्टेंट स्टेटमेंटमुळं आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये नव्या देशामध्ये चर्चेचा विषय चालू झालेला आहे प्रादेशिक पक्षांचे विलीनीकरण आता बाकीचे छोटे छोटे पक्ष विलीन होणार की नाही हे त्या त्या पक्षाचे अध्यक्ष ठरवतील ना सग सगळ्यांच्याबद्दल बोलून त्यांनी स्वतःच्या मनातली इच्छा प्रगट केली आहे की काय कारण साहेब पक्ष काढायचा मोडायचा विलिनीकरण करायचं हे सगळ्यातले ते पी एच डी आहेत हे आपण सगळ्या महाराष्ट्र नाही देशानं ना बघितलेलं आहे काँग्रेस एस पक्षाची स्थापना कशी झालेली होती आणि त्यांनी तो पक्ष विलीनही करून मुख्यमंत्रीपदसुद्धा कसं घेतलं हा इतिहास आहे अटी घातल्याशिवाय शरद पवार साहेब पक्षाचं विलीनीकरण करू शकणार नाहीत शहाऐंशी सालचं उदाहरण पण आहेच साहेब ज्या वेळेला हेच काँग्रेस विलीन केलं त्याने पण विलीन केलं आणि लगेचच चा शंकरराव चव्हाणांना पाय उतार व्हावं लागलं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यावेळेला काँग्रेसचे जे निष्ठावंत होते कारण नंतर शरद पवारांच्या हातात कमान गेली सगळी काँग्रेसची आणि जे निष्ठावंत काँग्रेसचे होते ते बाजूला फेकले गेले शरद पवार सांगतील तेच चालू झालं काँग्रेसमध्ये आणि आता जर का परत लोकसभेच्या निवडणुकीनंतर पवारसाहेबांचा पक्ष विलीन झाला आणि काँग्रेसनं खरोखर सगळी कमान त्यांच्या ताब्यात दिली त्यांच्या कन्याच्या ताब्यात दिली किंवा जयंत पाटलांच्या ताब्यात दिली कुणाच्या ताब्यात देतील हे अट काहीतरी असणार पवारसाहेबांची तर मात्र सांगली जिल्ह्यात काय होणार हा विषय महत आज महत्वाचा आहे कारण सांगली जिल्ह्यात आज एवढं राजकारण तापलेलं आहे की लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान तर झालेलं आहे मतदानांचं म मतदान कसं झालं तर विशाल पाटलांना काँग्रेसने डावलं आणि डावलण्याच्या मागं जिल्ह्यातलेच एक नेते महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच कारणीभूत होते विशालला तिकीट मिळवून दिलं नाही हे आरोप झाले हे जगजाहीर आहे आणि आता परत ही राजकीय समीकरणं बदलली राज्यातली आणि देशातली म्हणजे पवारसाहेबांचाच पक्ष विलीन झाला आणि काँग्रेस ताब्यात गेली तर जयंत पाटील ॲटोमॅटिक काँग्रेसमध्ये जयंत पाटीलही प्रवेश त्यांचंही झालाच विलीनीकरण ते पण काँग्रेस काँग्रेसवासी झाले म्हणायला हरकत नाही मग अशा वेळेला जयंत पाटलांना आव्हान देणारे विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची भूमिका काय राहणार त्यांचं नेतृत्व मान्य करणार जयंत पाटलांचं काय करणार ते हा विषय महत्त्वाचा चर्चेला येणार आहे आणि जयंत पाटील हे सर्वेसृह होतील सांगली जिल्ह्याचे आणि विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांना नमतं धोरण घ्यावंच लागेल कारण त्याचे प्रमुखच आता उद्या उद्याच्या काळात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राहतील काँग्रेसचे का सुप्रिया सुळे राहणार का गांधीच्या आदेशानं राहुल गांधींच्या आदेशानं काँग्रेसचंच तर राहणार हा नंतरचा प्रश्न आहे पण विलीनीकरण हा मुद्दा जर का आला तर पवार साहेब अट्टी घातल्याशिवाय काही प्रवेश करतील असं दिसत नाही अर्थात लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल काय लागतात त्याच्यावर ही सगळी समीकरणं मांडली जातील पण हे एक समीकरण नक्की आहे सांगली जिल्ह्यातलं की दोघांनाही विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांना जयंत पाटलांचं नेतृत्व मान्य करावं लागेल असं झालं तर नरेंद्र मोदीच परत जर का एन डी एचं सरकार आलं तर मग परत आणि समीकरणं प्रादेशिक पक्ष विलीनीकरण करायचं का आणि परत मोदी साहेबांची जवळीक साधायची हे नंतरच्या घटना घडतील पण आत्ता जर का विलिनीकरण काँग्रेसमध्ये करायचं असा विषय झालाच एन डी ए सरकार आलं नाही तर मात्र सांगली जिल्ह्याच्या ह्या दोन युवा नेत्यांना जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली ने काम करावं लागेल ते त्यांना मान्य होणार का हे आपण नंतर पुढच्या भागात पाहू आज इथंच थांबू